बुधवारी आयआरबीचे वीरेंद्र म्हैसकर आणि इतर 17 जणांविरोधात सीबीआयनं चार्जशीट दाखल केलं. मात्र चार्जशीट दाखल होताच म्हैसकर आणि इतरांनी जामिनासाठी अर्ज करून जामीन घेतला. बुधवारीच म्हैसकरांनी शेअर बाजार आणि सेबीला स्वतःची बाजू मांडणारं पत्रही दिलंय. त्यामुळे सीबीआय म्हैसकरांना वाचवण्याचा प्रयत्न करतंय असा गंभीर आरोप संदीप शेट्टींनी केलाय. तसंच जमीन हडपण्याचा प्रयत्न करूनही एमएसआरडीसी त्याविरोधात काहीच कसं करत नाही असा सवालही विचारलाय. वीरेंद्र म्हैसकरांसह 17 जणांवर सीबीआयचं आरोपपत्र. जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा म्हैसकरांवर आरोप. म्हैसकरांचं सीबीआयशी साटलोटा असल्याचा आरोप. संदीप शेट्टी यांचे म्हैसकरांवर आरोप. म्हैसकर आणि त्यांच्या साथीदारांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे शेकडो एकर सरकारी जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला असा ठपका आरोपपत्रात आहे. मात्र सीबीआय म्हैसकर आणि इतर आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप दिवंगत आरटीए कार्यकर्ते सतीश शेट्टी यांचे भाऊ संदीप शेट्टी यांनी केला आहे. याबाबतची तक्रार सतीश शेट्टी यांनी केली होती. मात्र शेट्टी यांनी 2009 दाखल केलेल्या तक्रारीतली कलमं आणि सीबीआयच्या आरोपपत्रातली कलमं यात मोठा फरक आहे. सीबीआयनं चार्जशीटमध्ये दाखल केलेली कलमं सौम्य आहेत असा आरोप संदीप यांनी केला आहे. एकंदरीत जर बघितलं तर इथे परत सीबीआयचा प्रयत्न या मोठ्या धेंडांना वाचवायचाच दिसतोय. तर ती क्राईमची जी लागणारी कलमं आहेत, म्हणजे फोर्जरी असेल किंवा इम्पर्सोनेटिंग पीपल, म्हणजे चुकीची लोकं उभी करून रजिस्ट्रेशन करणं, ह्या सगळ्या कलमांचा सरळ त्याच्यामध्ये समावेश होत होता. पण ते न करता फक्त हे दाखवण्यात आलेलं आहे की ह्या लोकांनी प्लॅन केलं होतं की सरकारला जी जमीन लाटायची, पण ती त्यांनी केली नाही एकंदरीत असं त्याचा अर्थ होतो. आरोपपत्र दाखल झाल्यावर लगेचच म्हैसकर आणि इतर आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला. बुधवारीच म्हैसकर यांनी शेअर बाजार आणि सेबीला स्वतःची बाजू मांडणारं पत्र दिलं. याचाच अर्थ सीबीआयच्या हालचालींची संपूर्ण माहिती म्हैसकर यांना होती असा आरोप संदीप यांनी केलाय. सीबीआय प्रमाणेच राज्य रस्ते विकास महामंडळाच्या म्हणजेच एमएसआरडीसीच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. कारण वीरेंद्र म्हैसकर यांनी जी जमीन हडपण्याचा प्रयत्न केला असा त्यांच्यावर आरोप आहे, ती जमीन एमएसआरडीसीची आहे. मात्र मागील 9 एमएसआरडीसीनं ही जमीन परत मिळवण्यासाठी किंवा वीरेंद्र म्हैसकर यांच्या विरोधात काहीच हालचाल केलेली नाही. त्यामुळं कोट्यवधी रुपयांच्या या घोटाळ्याकडे साफ कानाडोळा करण्यामागे कोणाचं हित दडलंय असा प्रश्न उपस्थित केला जातोय. हे जमीन घोटाळा प्रकरण आणखीही एका कारणानं महत्वाचं आहे, ते म्हणजे आरटीए कार्यकर्ते सतीश शेट्टी यांची हत्या. शेट्टी यांनीच हा जमीन घोटाळा माहिती अधिकारात उघडकीला आणला. त्याविरोधात लोणावळा पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल केला आणि याच दरम्यान त्यांची हत्या झाली. त्यामुळं या जमीन घोटाळ्यातच शेट्टी यांच्या हत्येचं कारण दडलं असल्याचं सीबीआयचं म्हणणं होतं. म्हणूनच सीबीआयनं हायकोर्टाकडे मागणी करून हा तपास स्वतःकडे घेतला. पण यातून खरे आरोपींना शिक्षा होणार का याबाबत आरटीआय कार्यकर्ते साशंक आहेत. तरी योग्य दिशेने तपास झाला असं वाटत नाही. कधी त्या वकिलाला अटक झाली, त्यानंतर एका पीआयवर आरोप ठेवले गेले, परंतु कधीही त्याच्यामध्ये असं वाटलेलं की हे आरोपींना पकडण्यासाठी चाललेलं आहे. प्रत्येक वेळा असं वाटलं की कुणाला तरी याच्यामधून वाचवायचं आहे. तुम्ही बघितलं तर ज्या यंत्रणांचं नुकसान झालं आहे, मग त्या शासकीय असतील, एमएसआरडीसी असतील किंवा आणखी कोणी असेल किंवा त्यांचे अधिकारी, यांच्यावर आज सगळ्यात कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. सतीश शेट्टी यांच्या हत्येला पुढच्या महिन्यात 8 पूर्ण होत आहेत, तर त्यांनी दाखल केलेल्या जमीन घोटाळ्याच्या गुन्ह्याला 9 पूर्ण झाली आहेत. या दोन्ही गुन्ह्यात आरोपी एकच आहेत. आता एका गुन्ह्यात चार्जशीट दाखल झालाय, दुसऱ्या गुन्ह्याचा तपास अजूनही सुरूच आहे. सीबीआय सारख्या तपास यंत्रणेकडे तपास असताना ही स्थिती आहे. त्यामुळंच आरोपींना खरंच शिक्षा होईल का अशी शंका संदीप शेट्टी आणि आरटीआय कार्यकर्त्यांना वाटतीये आणि ती रास्तही दिसतीये. नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे.